निप्पाणी येथील लोकमान्य टिळक उद्यान बनले मद्यपींचा अड्डा. अनेक नागरी सुविधांचा अभाव, निप्पाणी नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष. निप्पाणी येथील मध्यवर्ती ठिकाण असलेले लोकमान्य टिळक उद्यान अनेक समस्यांनी ग्रासले असून नागरी सुविधांचा अभाव आणि अंधाराचा फायदा घेत तळीरामांचा अड्डासह अनेक अवैध प्रकार रात्री घडत असल्याचे सदर उद्यानाकडे निप्पाणी नगरपालिका लक्ष देणार का नाही असा संतप्त सवाल निप्पाणीकरांच्यामधून व्यक्त होत आहे. निप्पाणी येथील नागरिकांना एक विरंगुळ्याचा क्षण मिळावा या दृष्टीने आयपी समोर व नगरपालिकापासून काही अंतरावर लोकमान्य टिळक उद्यानाची निर्मिती करण्यात आली. आबाल वृद्धान विरंगुळ्याचे ठिकाण असलेले हे उद्यान आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे. उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना बसण्याची आसन व्यवस्था अस्वच्छ असून काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य व्यापले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात उद्यानामध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. उद्यानाला प्रकाशमय करणारा एकमेव पथदीप देखील गेल्या काही अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे. याचाच फायदा उठवत काही तळीराम मंडळी व काही प्रेमी युगुलांचा वावरही या ठिकाणी वाढलेला आहे. दारू पिऊन टाकलेले दारूचे पाकिटे, बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. कचरा कुंड्या नसल्याने कचरा वाटेल तिथे टाकला जात आहे. अंधारात लहान मुले व महिलांना जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे निप्पाणीचे भूषण असलेले हे लोकमान्य टिळक गार्डन आज अनेक समस्येने ग्रासले आहे. जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी निप्पाणी नगरपालिका प्रशासनाने उद्यानाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे. आयसीबी न्यूजसाठी निप्पाणीहून संजय कांबळे.